लास्ट लेक्चर मध्ये आपण इनवर्स कसा काढायचा, हाउ टू फाइंड द ए इनवर्स यूजिंग एडजॉइंट मेथड बघितली. आज आपण काही एग्जांपल्स पाहणार आहोत. फाइंड द इनवर्स ऑफ ए मॅट्रायसेस यूजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन कधी कधी क्वेश्चन कसा विचारला जातो, फाइंड द मॅट्रायसेस किंवा फाइंड द इनवर्स यूजिंग एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. जर असा क्वेश्चन असेल तर तुम्ही दोन्हीपैकी रो किंवा कॉलम दोन्हीपैकी कुठलेही मेथडने सॉल्व केले तरी चालेल. पण जर असं असेल फाइंड द ए इनवर्स यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन तर तुम्हाला रो ट्रान्सफॉर्मेशनच वापरावं लागेल, किंवा यूजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन म्हटलं तर तुम्हाला कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच वापरावं लागेल. आज आपण रो ट्रान्सफॉर्मेशन बघणार आहोत. रो ट्रान्सफॉर्मेशनची दोन एक्झाम्पल, आपण ही दोन एक्झाम्पल्स आहेत त्याचे इनवर्स काढणार आहोत यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. तर फर्स्ट एक्झाम्पल, सपोज ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 0 1 2 1 2 3 3 1 1. रो ट्रान्सफॉर्मेशनसाठी आधी आपल्याला इनवर्स एक्झिस्ट आहे की नाही हे बघायलाच पाहिजे. प्रत्येक वेळी इनवर्स काढण्यापूर्वी हा इनवर्स एक्झिस्ट आहे की नाही हे आपल्याला चेक करावं लागतं. त्यासाठी आपण डिटर्मिनंट ऑफ ए काढूया. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 0 1 2 1 2 3 3 1 1. एक्सपान्शन करूया याचं. झिरोनी मल्टिप्लाय केलं तर फर्स्ट टर्म झिरोच येणार आहे. सेकंड टर्म -1 × 1 9, देन प्लस 2 × 1 -6. सो विच इज इक्वल टू, हे आले -8 × -1 विच इज इक्वल टू 8, आणि हे -5 आले -5 × 2 दॅट इज इक्वल टू -10 विच इज इक्वल टू -2. दिस इज नॉट इक्वल टू 0, देअरफोर ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स एक्झिस्ट. आता आपले रो ट्रान्सफॉर्मेशनची मेथड काय आहे बघा. वी हॅव a × a इनवर्स इज इक्वल टू i. आपल्याला हे इक्वेशन माहीत आहे a × a इनवर्स इज इक्वल टू i. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. व्हॉट इज a? a मॅट्रिक्स 0 1 2 1 2 3 3 1 1 a × a इनवर्स इज इक्वल टू i. म्हणजे काय येणार, i म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 by 3. सो 1 0 0 0 1 0 0 0 1. आपण a × a इनवर्स इज इक्वल टू i या फॉर्मॅटमध्ये मॅट्रिक्स लिहून घेतली. आता हा जो मॅट्रिक्स आहे याचं कन्वर्जन आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचं युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. याच्यामध्ये जे काही चेंजेस येतील ते आपल्याला शेवटी काय मिळेल, मॅट्रिक्स ए इनवर्स मॅट्रिक्स मिळेल. आता याच्यावरती रो ट्रान्सफॉर्मेशन वापरणार आहोत. रो ट्रान्सफॉर्मेशनची एक पर्टिक्युलर रूल आहे, पर्टिक्युलर मेथड आहे, हे तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं आहे. हा एलिमेंट आहे तो पहिल्यांदा 1 करायचा, त्यानंतर याचा यूज करून त्याचे खालचे दोन एलिमेंट 0 करायचे, परत हा एलिमेंट 1 करायचा, वरचा आणि खालचा एलिमेंट 0 करायचा, परत हा एलिमेंट 1 करायचा, आणि याचा यूज करून हे दोन एलिमेंट 0 करायचे. ही रो ट्रान्सफॉर्मेशनचा रूल आहे. मग आता हा पहिला एलिमेंट 1 करायचा आहे, तर 1 करायचं आहे म्हटल्यावरती मग काय केलं पाहिजे, तिथं तो 0 आहे, 0 1 करायचं आहे, काय मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून सुद्धा ते 1 होणार नाही. मग काय करावं लागेल, एकतर तुम्ही त्यामध्ये ॲड वगैरे नंबर करायचं म्हटलं, R1 प्लस 1 वगैरे, इट इज नॉट व्हॅलिड ऑपरेशन. हे तुम्हाला मी आधीपण सांगितलं आहे, नॉट व्हॅलिड ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही कुठल्याही रोमध्ये किंवा कॉलममध्ये एखादा स्केलर ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. हां, मग आपण काय करूया, याच्यामध्ये रो इंटरचेंज करूया. कुठल्या रो इंटरचेंज करूया, R1 इंटरचेंजिंग विथ R2. R1 आणि R2 काय केलं, इंटरचेंज केलं, काय मिळेल व्हॅल्यू आपल्याला 1 2 3 0 1 2 3 1 1. ए इनवर्स इज इक्वल टू, आता या साईडला जर ऑपरेशन वापरत असो तर या साईडला पण वापरलं पाहिजे, याचे पण रो इंटरचेंज होतील. 0 1 0 1 0 0 0 1. त्यानंतर इथं 1 झाला, इथं ऑलरेडी 0 आहे,
आता हा जीरो करायचा आर थ्री गिव्स आर थ्री मध्ये चेंज करणार आहोत म्हणून आर थ्री गिव्स आर थ्री लिहायचं याला तीन ने मल्टीप्लाय केलं पाहिजे तरच हे यातून सबस्ट्रॅक्ट होईल याला तीन ने मल्टीप्लाय करायचं म्हणजे हा आर वन आहे म्हणजे आर वन ला किती ने मल्टीप्लाय करूया तीन ने आणि या दोन्हीची काय करूया वजाबाकी म्हणजे हा झिरो मिळेल आपल्याला म्हणजे आपण ट्रान्सफॉर्मेशन काय वापरलं आर थ्री गिव्स आर थ्री मायनस थ्री इंटू आर वन चेंज कशामध्ये आर थ्री मध्ये त्यामुळे आर वन आणि आर टू तसाच राहील म्हणजे खालच्या मॅट्रिक्स मध्ये घेताना आर वन आणि आर टू तसाच ठेवायचा आर वन वन टू थ्री आर टू झिरो वन टू ए इनवर्स आर वन झिरो वन झिरो वन झिरो झिरो आर वन आणि आर टू तसंच ठेवला आता आर थ्री थ्री मायनस थ्री इंटू वन म्हणजे हा झिरो आला त्यानंतर वन इथं वन ए वन मायनस थ्री इंटू टू दॅट इज सिक्स वन मायनस सिक्स म्हणजे किती आले मायनस वन त्यानंतर इथं ठेवला वन वन मायनस थ्री इंटू थ्री म्हणजे किती आले नाईन वन मायनस नाईन विच इज इक्वल टू मायनस एट आता इथं झिरो झिरो इथं झिरो झिरोच आहे म्हणजे इथं झिरोच येईल त्यानंतर इथं झिरो आला मायनस थ्री इंटू वन म्हणजे मायनस थ्री त्यानंतर वन आला आर वनची व्हॅल्यू झिरो म्हणजे झिरो होऊन गेली इथं व्हॅल्यू आली वन त्यानंतर आता हा झाला वन झिरो झिरो हा ऑलरेडी वन आहे त्यामुळे वन करायची गरज नाही याचा यूज करून वरची आणि खालची व्हॅल्यू आपल्याला काय करायचे झिरो करायचे आधी वरची व्हॅल्यू झिरो करून घेऊया म्हणजेच काय मिळेल बघा आपल्याला चेंज कशामध्ये करायचे आर वन मध्ये आता आर वन गिव्ज आर वन कशाचा यूज करून आर टूचा आर टूचा यूज करायचा आता आर टूला किती मल्टिप्लाय केलं पाहिजे याला टू ने मल्टिप्लाय केलं तर टू मधून टू गेलं की झिरो येईल ना म्हणजे इतर टू ने मल्टिप्लाय करूया सबस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला हा मॅट्रिक्स मिळेल ए इनवर्स आणि मॅट्रिक्स आता चेंज कशामध्ये आर वन मध्ये त्यामुळे आर टू आणि आर थ्री तसंच राहील आर टू काय आहे झिरो वन टू झिरो मायनस फाईव्ह मायनस एट इथं वन झिरो 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 मायनस थ्री वन हा वन ट्रान्सफॉर्मेशननी झाला आहे त्यामुळे हा वन तसाच लिहून टाकायचा हा टू आहे तो झिरो आणण्यासाठीच आपण हे ट्रान्सफॉर्मेशन वापरले त्यामुळे तो झिरोच येणार त्यानंतर याची व्हॅल्यू काढली पाहिजे इथली कशी काढणार आर वन थ्री मायनस टू इंटू टू थ्री मायनस टू इंटू टू टू इंटू टू फोर आलं थ्री मायनस फोर म्हणजे मायनस इथं आलं मायनस आता इथं आर वन म्हणजे झिरो आला म्हणजे हा झिरोच झाला आर टूची व्हॅल्यू वन आहे मायनस टू इंटू वन म्हणजे इथं आलं मायनस टू त्यानंतर इथं वन व्हॅल्यू आहे इथं आर टूची व्हॅल्यू झिरो आहे म्हणजे झिरो झालं म्हणजे इथं वन आलं आर वन आणि आर टू इथं दोन्ही झिरो आहेत म्हणजे इथं झिरो हे झालं आपलं वन झिरो झिरो हा वन झाला हा झिरो आला इथं खालचा तिचा एलिमेंट झिरो करायचा बघा हा एलिमेंट झिरो करणार आहे चेंज कशामध्ये येणार आर थ्री मध्ये आर थ्री गिव्ज कशाचा यूज करू आर थ्री गिव्ज आर थ्री येणार आर टूचा यूज करू म्हणजे इथं आर टू लिहिलं पाहिजे आता याला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे फाय ने मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे इथं फाईव्ह येईल आता याला निगेटिव्ह साईन आहे दोन्हीची वजाबाकी तर करून चालणार नाही काय केली पाहिजे तर ॲडिशन बघा याला पाचने मल्टिप्लाय केलं आणि या दोन्हीची ॲडिशन केली तर आपल्याला झिरो मिळेल ना म्हणजेच आपण काय केलं आर टूला पाचने मल्टिप्लाय केलं आणि ते आर थ्री मध्ये ॲड केलं सो आता इथं बघा आर थ्री मध्ये चेंज आहे आर थ्री मध्ये त्यामुळे आर वन आणि आर टू तसंच राहील वन झिरो मायनस वन झिरो वन टू इथं पण आर वन आणि आर टू तसंच राहील मायनस टू वन झिरो वन झिरो झिरो वन झिरो झिरो आता हा झिरो ट्रान्सफॉर्मेशन झालाय त्यामुळे झिरो लिहायचाच हा झिरो काढण्यासाठीच हे आपण ट्रान्सफॉर्मेशन वापरलंय त्यामुळे इथं झिरो येणारच आता इथं बघा मायनस एट इथं आलं आर थ्री मायनस एट हा प्लस फाईव्ह आर टूची व्हॅल्यू किती आहे टू आर टूची व्हॅल्यू आली टू मायनस एट आणि प्लस टेन म्हणजे इथं आलं टू मायनस एट प्लस टेन म्हणजे इथं आलं टू झालं पुढं या साईडच्या व्हॅल्यू काढून घेऊया बघा आर थ्री आहे झिरो
प्लस 5 इनटू आर 2 याला 5 ने मल्टीप्लाई करायचे ते याच्यात ऍड करायचे म्हणजे याला 5 ने मल्टीप्लाई केलं तर 5 5 भेटतं याला 5 ने मल्टीप्लाई करायचं आणि ते याच्यात ऍड करायचं हां 0 येतोय इथं काय राहिलं -3 राहिलं त्यानंतर परत इथं आर 2 0 च आहे त्यामुळे ही टर्म टोटली 0 आली म्हणजे आर 3 जो काय आहे तो आहे तसा राहील म्हणजे इथं आलं झालं त्यानंतर म्हणजे हा बघा 1 0 0 हा 0 1 0 झाला आता हा 1 करायचा आपल्याला हा 1 करण्यासाठी काय करणार तुम्ही r3 gives r3 divided by 2 टोटल r3 ला 2 ने डिवाइड करूया म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा 1 0 minus 1 r3 मध्ये चेंज आहे तर r1 आणि r2 तसंच राहील 1 0 minus 1 0 1 2 आणि याला डिवाइड करायचं 2 ने म्हणजे 0 0 1 आलं a इनवर्स इज इक्वल टू याला 2 ने म्हणजे फर्स्ट 2 रो तशाच राहतील आणि याला 2 ने डिवाइड करायचं 5 बाय 2 माइनस 3 बाय 2 आणि 1 झालं आता हा 1 झाला या 1 चा यूज करून हे दोन ट्रान्सफॉर्मेशन 0 ऍट अ टाइम दोन ट्रान्सफॉर्मेशन केले तरी चालतील एक वाटलं शेवटचं ट्रान्सफॉर्मेशन ऍट अ टाइम दोन करून दाखवते बघा काय करायचं आता याचा यूज करून हा पण 0 करायचा आणि हा पण 0 करायचा म्हणजे दोन ट्रान्सफॉर्मेशन कसे येतील r1 gives r1 मध्ये चेंज करणार आहे r1 gives r1 plus r3 हे ट्रान्सफॉर्मेशन करणार आपण या दोन्हीची ऍडिशन केली तर इथे 0 येईल की आणि आता r2 r2 gives r2 minus 2 into r3 याला काय करणार 2 ने मल्टीप्लाय करणार आणि या दोन्हीची वजाबाकी केली तर हा 0 असे दोन ट्रान्सफॉर्मेशन इथं वापर डायरेक्ट दोन ट्रान्सफॉर्मेशन घेतलेत आपण a इनवर्स इज इक्वल टू आता दोन ट्रान्सफॉर्मेशन आहेत r1 आणि r2 चे त्यामुळे r1 आणि r2 मध्ये चेंज होणार आहे r3 आहे तसा ठेवायचा r3 काय आहे 0 0 1 इथं 5 बाय 2 माइनस 3 बाय 2 आणि 1 बाय 2 आता इथं या ज्या व्हॅल्यू आहेत त्या 1 0 त्यानंतर 0 1 हे ऑलरेडी ट्रान्सफॉर्मेशनने झालेले आहे त्यामुळे त्याच्यामध्ये चेंज होत नाही त्यामुळे ते आहे तसं ठेवायचं तिथं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही त्यात वेळ घालवायचा नाही आता इथं मायनस 1 आणि 1 इथं ट्रान्सफॉर्मेशन आहे बघा मायनस 1 आणि 1 ची ॲडिशन केली काय मिळेल इथं 0 त्यानंतर आर 3 ला 2 ने मल्टीप्लाय केलं इथं आर 3 ला 2 ने मल्टीप्लाय केलं आणि ते याच्यामधून सबस्ट्रॅक्ट केलं म्हणजे आपल्याला काय मिळेल झालं या साईडला आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला आता या साईडचं व्यवस्थित करायचं या साईडचं पहिल्यांदा फर्स्ट ऑपरेशन पहिलं ऑपरेशन काय पहिलं ऑपरेशन मध्ये आर 1 मध्ये म्हणजे इथं व्हॅल्यू लिहिणार आहोत आता आपण इथं लिहिणार होतो आहे आर 1 आणि आर 3 ची ॲडिशन इथं लिहायची आर 1 आणि आर 3 ची ॲडिशन आहे ती इथं लिहायची मायनस 2 प्लस 5 बाय 2 या दोन्हीची ॲडिशन मायनस 2 आणि प्लस 5 बाय 2 म्हणजे किती आलं 1 बाय 2 त्यानंतर या दोन्हीची ॲडिशन 1 मायनस 3 बाय 2 म्हणजे किती आलं मायनस 1 बाय 2 त्यानंतर या दोन्हीची ॲडिशन 1 बाय 2 झालं आर 1 प्लस आर 3 काढून झालं त्यानंतर आता काय करायचं आर 2 मायनस 2 इंटू आर 3 म्हणजे काय करायचं आर 3 ला 2 ने मल्टीप्लाय करायचं बघा आर 3 ला 2 ने मल्टीप्लाय करायचं आणि ते याच्यामध्ये ॲड करायचं याला 2 ने मल्टीप्लाय करायचं याच्यात ॲड करायचं याला 2 ने मल्टीप्लाय करायचं याच्यात याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचं याला 2 ने मल्टीप्लाय करायचं आणि याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचं ऍड नाही सबस्ट्रॅक्शन आता याला 2 ने मल्टीप्लाय केलं तर इथं 5 राहील 5 राहील म्हणजे 1 मायनस 5 इथं आलं मायनस 1 याला 2 ने मल्टीप्लाय केलं तिथं मायनस 3 राहील 0 मायनस ऑफ मायनस 3 म्हणजे इथं आलं प्लस 3 याला 2 ने मल्टीप्लाय केलं तर 1 राहील 0 मायनस 1 विच इज इक्वल टू मायनस 1 म्हणजे आपण सेकंड ट्रान्सफॉर्मेशन कसं वापरलं बघा कॅल्क्युलेशन करणं इथं महत्त्वाचं आहे कॅल्क्युलेशन व्यवस्थित यायला पाहिजे आता हा मॅट्रिक्स आला आयडेंटिटी मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स आला हा मॅट्रिक्स टोटल म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स म्हणजे काय मिळेल आपल्याला तोच मॅट्रिक्स मिळेल म्हणजेच आता इथं जागा नाही आहे त्यामुळे इथंच करते ए इनवर्स हा मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला काय मिळाला आयडेंटिटी मॅट्रिक्स हा टोटल मॅट्रिक्स आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स या आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू ए इनवर्स म्हणजेच आपल्याला काय मिळाला
इनवर्स, सो ए इनवर्स इज इक्वल टू दिस असं आपल्याला काय मिळालं, ए इनवर्स मिळालं. हे आपलं झालं फर्स्ट एक्झाम्पल. ए इनवर्स काय आला आपला 1/2 - 1/2, 1/2 -4, 3 - 1, 5/2 - 3/2 and 1/2. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल ए इज इक्वल टू 3 - 2, 6, 1 - 1, 2, 2 - 5. पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए करूया. डिटर्मिनंट ऑफ ए 3 - 6, 1 - 1, 2, 2 - 5. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, एक्सपॅन्शन करूया, 3 × 5 - 4. त्यानंतर -2 × 5 - 4. त्यानंतर 6 × 2 - 2. 2 - 2 म्हणजे 0 आलं, म्हणजे ही टर्म टोटल 0 आली, विच इज इक्वल टू हे 3 × 1, 3 मिळालं. -2 × 1, -2 मिळालं, विच इज इक्वल टू 1. सो 1 इज नॉट इक्वल टू 0, देअरफोर ए इनवर्स एक्झिस्ट. ए इनवर्स काय झालं, एक्झिस्ट. नाव वी हॅव, आपल्याला इक्वेशन माहीत आहे, ए इनवर्स ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय. आत्ताच्या सारखंच ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊया. ए ए काय आहे आपला 3 - 6, 1 - 1, 2, 2 - 5. ए इनवर्स इज इक्वल टू आय 1 - 0, 0, 0, 1, 0, 0, 0. हे एक्झाम्पल आहे ते बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला विचारलेलं आहे, महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. आता इथं फर्स्ट रो आपल्याला इथं फर्स्ट एलिमेंट आहे तो 1 करायचा आहे. मग याच्या सारखंच 1 - 0, 0 हा 1 - 0, 0 परत हा 1 - 0, 0 असं करायचं आहे. हा एलिमेंट 1 करायचा आहे. 1 करायचं म्हणजे डिवायडेड बाय करायचं का नाही, तर इंटरचेंज करूया आपण. सेकंड रो आणि फर्स्ट रो आर 1 इंटरचेंजिंग विथ आर 2, काय मिळेल आपल्याला बघा. 1 - 1, 2, 3 - 2, 6, 2 - 5. ए इज इक्वल टू या साईडला पण इंटरचेंज होईल 0 - 1, 0, 1 - 0, 0, 0, 0. काय केलं आपण, आर 1 इंटरचेंजिंग विथ आर 2. त्यानंतर ह्या 1 यूज करून हे ट्रान्सफॉर्मेशन 2 - 0 करायचे. ॲट अ टाईम 2-2 तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन वापरले तरी चालतील. बघा याचा यूज करून हे 2 इलेमेंट 0 करायचे आहेत, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आर 2 मध्ये चेंज करणार असाल तर आर 2 गिव्ह आर 2. कशाचा यूज करून करणार आहे, आर 1 चा, म्हणजे इथे येईल आर 1. याला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 3 ने, आणि सबस्ट्रॅक्ट केलं पाहिजे, तर कुठं हा इलेमेंट 0 येईल. त्यानंतर आर 3, आर 3 गिव्ह आर 3 मध्ये चेंज करणार आहे आर 3, आर 1 चाच यूज करणार आहे. आर 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2 ने, आणि ते काय केलं पाहिजे, सबस्ट्रॅक्ट केलं पाहिजे. बघा 2 ट्रान्सफॉर्मेशन ॲट अ टाईम वापरणार आहे. आता चेंज कशामध्ये, मध्ये आर 2 आणि आर 3 मध्ये चेंज आहे, त्यामुळे आर 1 आहे तसा राहील, त्यामुळे सगळीकडचा आर 1 आहे तसा लिहायचा. आर 1 आहे तसं लिहिणार, काय काय येईल बघा, इथं आर 1 - 1, 1 - 2, इथं 0 - 1, 0. आता हे ट्रान्सफॉर्मेशन आधी वापरूया आणि आन्सर काढूया. आर 2 - 3 × R1, म्हणजे आर 2 - 3 × R1 इथं 0 येईल, कारण त्याच्यासाठीच आपण ट्रान्सफॉर्मेशन तयार केलं. आर 2 मधून याला 3 ने मल्टिप्लाय करून याच्यातून सबस्ट्रॅक्ट करायचं, याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे इथं 3 आलं आणि 2 - 3 विच इज इक्वल टू -1. याला 3 ने मल्टिप्लाय करायचं, किती आलं, 6. याला 3 ने, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, याला 6, आणि इथं आर 2 ची व्हॅल्यू 6, 6 - 6, 0. त्यानंतर आर 3, त्यानंतर या साईडचं आर 2 काढून घेऊया. आपल्याला इथं लिंक लागलेली असते, त्यामुळे आर 2 तर आर 2 काढून घ्यायचा, आर 3 तर आर 3 काढून घ्यायचा. आता परत इथं याला काय करायचं, याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करायचं.
ला 3 ने मल्टीप्लाई केलं तर 0 येणार आणि याच्यातून हे वजा केलं 1 च राहील. याला 3 ने मल्टीप्लाई केलं 0 - 3 त्याला - 3. त्यानंतर याला 3 ने मल्टीप्लाई केलं 0 0 0 झालं. इथे 0 झालं. आता R3 काढायचंय. R3 मध्ये बघा R1 ला तर याला 2 ने मल्टीप्लाई करायचं आणि याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचं. याला 2 ने मल्टीप्लाई केलं 2 - 2 0. याला 2 ने मल्टीप्लाई केलं 2 - 2 0. याला 2 ने मल्टीप्लाई केलं 4 आलं का 5 - 4 सॉरी 1 5 - 4 इज 1. परत याला 2 ने मल्टीप्लाई केलं 0 - हे 0 येणार. त्यानंतर परत याला 2 ने मल्टीप्लाई केलं 2 आलं 0 - 2 - 2 आलं. याला 2 ने मल्टीप्लाई केलं 0 म्हणजे इथं 1 आहे. अशा प्रकारे आपल्याला काय झाले दोन ट्रान्सफॉर्मेशन वापरून हा मॅट्रिक्स मिळाला. आता काय करूया हा 1 करून घेऊया. 1 करण्यासाठी याला R2 ला मल्टीप्लाय करूया मायनस ने मायनस ऑफ R2 गिव्ज मायनस ऑफ R2. R2 ला मायनस ने मल्टीप्लाय केलं काय मिळेल बघा आपल्याला मॅट्रिक्स. वन वन टू याला 2 ने मायनस ने मल्टीप्लाय करायचं म्हणजे 0 1 0 0 0 1. A इनवर्स इज इक्वल टू R1 तसंच राहील R3 पण तसंच राहील आणि R2 ला मायनस ने मल्टीप्लाय करायचं म्हणजे -1 3 0 याला मायनस ने मल्टीप्लाय करायचं झालं. आता बघा आलेले मॅट्रिक्स येतात बघा 1 आहे इथं 0 आहे इथं 0 आहे इथं 1 आला इथं ऑटोमॅटिकली 0 आलाय. आता फक्त वरची व्हॅल्यू काय करायची आपल्याला 0 करायची आहे. ही 0 करायचं म्हणजे याच्यातून हे सबट्रॅक्ट केलं पाहिजे. R1 मध्ये चेंज करायचं R1 गिव्ज R1 - R2 काय करणार आपण R1 गिव्ज R1 - R2 A इनवर्स इज इक्वल टू 0 -1 3 0 0 -2 1. R1 मध्ये चेंज आहे तेव्हा R1 ची जागा ब्लँक ठेवू. इथं पण R1 मध्ये चेंज आहे तेव्हा R2 ला R3 लिहून घेऊ. आता इथं इथं 1 तसाच राहील R1 -R2 हे मायनस हे करायचंय हां बरोबर का. R1 -R2 1 - 1 म्हणजे इथं आलं 0. R1 -R2 2 R1 -R2 इथं प्लस होईल 1 - 3 मायनस आणि 0 -0 झालं. काय काय झालं काढून बघा. 1 झाला 0 झाला 0 झाला इथं 1 झाला 0 झाला 0 झाला हा 1 झाला हा ऑलरेडी 0 झालाय. आता फक्त हा 0 करायचा राहील आपल्याला. तो पण तो कशाचा यूज करून असतो या 1 चा यूज करून आपल्याला 0 करावा लागतो. म्हणजे चेंज आता परत बघा कशामध्ये R1 मध्ये चेंज आहे R1 गिव्ज R1 कशाचा यूज करून करायचे R3 चा. R3 ला किती ने मल्टीप्लाय केलं पाहिजे 2 ने मल्टीप्लाय केलं पाहिजे आणि R1 मधून सबट्रॅक्ट केलं पाहिजे. याला 2 ने मल्टीप्लाय करायचं आणि याच्यातून हे वजा करायचं म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा. इथं फायनली इथं याच्यासाठी जे ट्रान्सफॉर्मेशन वापरले म्हणजे ही व्हॅल्यू ऑटोमॅटिकली 0 येतेच. म्हणजे आपल्याला इथं मिळाला 1 0 0 0 1 0 0 0 1 आणि A इनवर्स इज इक्वल टू R1 आपल्याला काढायचं असून R2 आणि R3 लिहून घेऊया. आता बघा R3 ला 2 ने मल्टीप्लाय करायचं R3 ला 2 ने मल्टीप्लाय करायचं ते R1 मधून वजा करायचं. याला 2 ने मल्टीप्लाय केलं 1 मधून हे सबट्रॅक्ट केलं तर राहिलं 1. याला 2 ने मल्टीप्लाय केलं -4 आलं इथं आलं -2 -4 म्हणजे -+ होईल म्हणजे इथं मिळालं आपल्याला 2. बघा इथं आलं -2 हे -2 आणि हे -2 -2 - 2 + 4 झाले आणि -2 + 4 2 मिळालं. इथं R3च्या जागी 1 ठेवलं -2 × 1 म्हणजे हे -2 आलं आणि हे 0 म्हणजे काय मिळालं -2. म्हणजे आपल्याला हा आयडेंटिटी मॅट्रिक्स आला. आयडेंटिटी इंटू A इनवर्स म्हणजेच आपला A इनवर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स आहे कसा 1 2 -2 -1 3 0 0 -2 1 म्हणजे
आपल्याला फाइनल आंसर आपल्याला काय मिळालं 1 2 -2 -1 3 0 आणि 0 -2 1. अशा प्रकारे आपण आताच्या लेक्चरला ही दोन एक्झाम्पल्स बघितले यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. थँक्यू.